भारत का वीर जवान हूँ मैं, भारत का वीर जवान हूँ मैं, दुश्मन के लिए चट्टान हूँ मैं, भारत का वीर जवान हूँ मैं, ना हिंदू ना मुसलमान हूँ मैं, जख्मों से भरा सीना है मगर दुश्मन के लिए चट्टान हूँ मैं। अशाच आपल्या भारत देशासाठी कायम उभ्या ठाकलेल्या आणि ज्यांच्यामुळे आपण ही प्रसन्न सकाळ पाहू शकतो अशा वीर सैनिकांना या स्वातंत्र्य दिनादिवशी शतशत नमन करते आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते। मी स्वामिनी तायडे आज आपल्यासमोर अशा एक वीर सैनिकाची गाथा घेऊन येते आहे की ज्यांचे अनुभव ऐकून आपल्या अंगावर शहारे नक्कीच येतील। आणि आपल्यासोबत आहेत माजी सैनिक आदरणीय दीपकजी बाबूरावजी डोरस, जे त्यांच्या आयुष्यातील प्रसंग आपल्यापुढे इथे मांडणार आहेत। सध्या ते महाराष्ट्र पोलिसांमध्ये कार्यरत आहेत आणि अमरावतीमध्ये बचाव पथकामध्ये आपली सेवा देत आहेत। तर आज त्यांच्या जीवनातील त्यांच्या सैनिक कार्यसेवेतील काही प्रसंग आपण आपल्यापुढे मांडून घेऊया। नमस्कार, 15 ऑगस्ट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर, आपल्याला सेनेत जाण्याची प्रेरणा कुठून मिळाली आणि ज्यावेळी तुम्ही सेनेत रुजू झालात त्यावेळी पहिलं पोस्टिंग कुठे झालं होतं? मॅडम, माझ्या घरची परिस्थिती एकदम डाऊन होती। आम्ही 4 भाऊ होते आणि माझे वडील सेवानिवृत्त झाले होते आणि मला त्या कारणाने मी सेनेमध्ये गेलो आणि माझी एक इच्छा होती आपण भारत देशाची सेवा करावी आणि माझी पहिली पोस्टिंग झाली राजस्थानमध्ये। सर, आपण कारगिल युद्धामध्ये सुद्धा समाविष्ट होतात, तर त्यावेळी त्या युद्धाच्या वेळी आपले काय अनुभव होते? त्यावेळी अनुभव असा होता की जे आपण फटाक्यांची दिवाळीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करतो तशी आतिषबाजी मी सतत 3 महिन्यापर्यंत बघितली। असा प्रसंग यायचा कधी बंकरच्या बाहेर संडास बाथरूमला सुद्धा जायचा चान्स नाही मिळायचा, कधी कधी 3-3, 4-4 वाजेपर्यंत उपाशी राहून दिवस काढायचे। खरंच सैनिक आपल्यासाठी जीवाचं रान करून तिथे सीमेवर लढत असतात आणि त्यांच्यामुळेच आपण आज ही आनंदी सुखाची पहाट इथे पाहत असतो। पण सैनिकाच्या जीवनात सगळंच काही सोपं नसतं, सगळं घर सोडून आई बाबा मुलं बाळं सोडून ते त्या सीमेवर लढत असतात। आणि सर, असेच कठीण प्रसंग आपल्यासुद्धा आयुष्यात आले असतील, आपल्या आयुष्यात सगळ्यात कठीण प्रसंग कुठला होता? माझ्यामध्ये सर्वात कठीण प्रसंग असा होता जेव्हा पाकिस्तान आणि भारताची फायरिंग चालत होती तेव्हा मी मोटर प्लांटमध्ये काम करत होतो। माझ्या मोटरपासून 10 मीटर अंतरावर एक आरटीचा बॉम्बिंग पडला होता। त्या दिवसा होता गुरुवार आणि त्या दिवसापासून मी गुरुवार पकडायला सुरुवात केली होती। आणि आम्ही असं सुद्धा ऐकलं आहे की ज्यावेळी तुम्ही युद्धात समाविष्ट होतात त्यावेळी आपल्या बाबांचं निधन झालं होतं, तर त्यावेळेचा काय अनुभव होता तुमचा तो प्लीज आम्हाला सांगा। माझ्या वडिलांचा जेव्हा मृत्यू झाला त्यानंतर तर मी कारगिललाच होतो आणि कारगिलला असताना 13 सप्टेंबरला बाबाचा मृत्यू झाला आणि मी 22 सप्टेंबरला सुट्टीवर गेलो, म्हणजे घरी पोहोचलो माझ्या गावी। म्हणजे बाबांचं निधन झाल्यानंतर सुद्धा देशसेवेला प्राधान्य दिलं आणि खरंच एवढं एकनिष्ठ फक्त सैनिक राहू शकतो, कारण एका सैनिकासाठी देश हा प्रथम असतो आणि त्याचा परिवार हा दुसऱ्या क्रमांकावर असतो। यानंतर सर, आपण सेवानिवृत्त झालात सैन्यामधून आणि त्यानंतर आपण इथे महाराष्ट्र पोलिसामध्ये रुजू झालात, त्यानंतरचा काय अनुभव आहे सर? जेव्हा मी आर्मीमध्ये भरती, पहिले मी देशसेवा केली आणि पोलीसमध्ये लागल्यानंतर मी जनसेवा करत आहो, यामध्ये फार मोठा मला गर्व वाटत आहे, असं तकदीर असणं फार कमी असतं। म्हणजे मरण आपल्या डोळ्यापुढे असतं आणि ते सुद्धा गर्वाने झेलणारे हे फक्त सैनिकच असतात। सर, सध्या अमरावतीमध्ये बचाव पथकामध्ये आपली सेवा देत आहेत। सर, बचाव पथक हे जसं सैन्य जे सीमेवर लढत असतं, महाराष्ट्र पोलीस किंवा भारतातला कुठलाही पोलीस कर्मचारी जो जनतेसाठी कायम उभा असतो, तसंच हे बचाव पथक थंडी पाऊस वारा कशाची तमानं बाळगता कायम जनतेसाठी धावत असतात, तर यात काम करताना आपला कसा अनुभव आहे सध्या?
मला यामध्ये एक मोठा अनुभव आला. शिरखेड 2019 मध्ये आम्ही एक बस पाण्यामध्ये लटकलेली होती, त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी होते, वयोवृद्ध माणसं होते आणि काही शिक्षिका होता. त्यांना आम्ही सुखरूपपणे 19 लोकांना बाहेर काढले. सैन्य, पोलीस किंवा बचाव पथक हा चेहरा फक्त एकच असतो, पण त्यामागे काम करणारे हे इतके चेहरे असतात ते कधीच आपल्याला दिसत नाहीत. पण आज बचाव पथकातील सरांचे सहकारी इथे उपस्थित आहेत. हे आहेत अमरावती बचाव पथकातील कार्यरत जवान, जे कायम पडद्यामागे राहून आपली भूमिका बजावत असतात, आपल्यासाठी झटत असतात, आपल्यासाठी लढत असतात. पण आपल्याला कधी तो एक चेहरा दिसत नाही. पण आज आमची इच्छा होती की बचाव पथकातील सर्व जवान आपल्या पुढे यावेत, म्हणून आज ही संपूर्ण टीम आपल्या पुढे आहे. सर, आतापर्यंत आपली फॅमिली म्हणजे आर्मी, तिथे आपल्याला बरेच सहकारी भेटले असतील आणि एक परिवार सुद्धा झाला असेल, जिथे आपण आपले सुखदुःख वाटून घेतले आणि त्यानंतर लगेच अमरावती बचाव पथकामध्ये आपण सहभागी झालात. आत्ता ही नवीन फॅमिली, नवीन परिवार आपल्याला मिळालेला आहे, त्यानंतरचा अनुभव कसा आहे? या टीममध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीद्वारा मला टीम लीडर म्हणून नियुक्त केलेले आहे. आणि हे टीम अशी आहे, आम्ही सर्व मित्रासारखे आणि घरच्या फॅमिलीसारखे राहतो आणि कोणतंही कार्य एकजुटीने करतो. शोध बचाव पथकामध्ये सर्व गृहखात्याचे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग यामध्ये होतो. पथकामध्ये यामध्ये ग्रामीण पोलीस, राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 9 अमरावतीचे काही जवान यामध्ये नियुक्त केलेले आहे. यामध्ये होमगार्ड कार्यालयाच्या माध्यमातून 5 होमगार्डची या ठिकाणी निवड केलेली आहे. या सर्वांना प्रशिक्षणसुद्धा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि एखादा शोध कार्य करत असताना, एखाद्याचा जीव वाचवत असताना माणसामध्ये ती स्किल असायला पाहिजे, ते कौशल्य असायला पाहिजे आणि जिद्द असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवड असायला पाहिजे. या कामामध्ये आवड असायला पाहिजे, कारण प्रत्येकाला आपत्तीमध्ये वाचवण्यामध्ये आपला स्वतःचा जीव त्या ठिकाणी जाऊ शकतो, ही फार मोठी भीती त्यामध्ये असते. अमरावतीमध्ये मी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून काम करतो. माझ्यावर सर्व जबाबदारी ही माननीय जिल्हाधिकारी मॅडम, माननीय निवासी उपजिल्हाधिकारी साहेब यांनी दिली आहे. एखादी घटना घडल्यानंतर सर्व जवान त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी आपत्तीची तीव्रता लक्षात घेऊन त्या ठिकाणी शोध व कार्य करतात आणि बऱ्याच 2019 मध्ये 21 लोकांचे प्राणसुद्धा आम्ही जिवंत लोकांना वाचवला आहे. एखाद्या घरातला, एखाद्या कुटुंबातला एखादा व्यक्ती पाण्यामध्ये, पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातो, तेव्हा कुटुंबियांना एक शेवटची त्यांची इच्छा असते की त्या मृत व्यक्तीला, त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला पाहण्याची त्यांची खूप मोठी इच्छा असते. तर 2-2, 3-3 दिवस हे लोक सर्व त्या काचामध्ये, नदीमध्ये, नाल्यामध्ये एकसारखं लोक हे काम करत असतात. आपलं कुटुंब एका साईडला ठेवून या कामाला हे लोक सर्वजण मला प्राधान्य देतात आणि म्हणूनच अमरावती जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये शोध व बचाव कार्याची भूमिका फार मोठ्या प्रमाणात आहे. आज शोध व बचाव कार्याची दखल घेत विदर्भ न्यूज अमरावती आणि स्वराध्य एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आमचे मित्र दिनकर दादा तायडे आणि त्यांच्या अर्धांगिणी तायडे मॅडम आणि विदर्भ न्यूजचे सर्व पदाधिकारी, आपण सर्वांनी अतिशय चांगला आमचा या ठिकाणी सन्मान वाढवला, यांचा आभार व्यक्त करतो, यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.